नमस्कार एस न्यूजमध्ये आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही तर दिवसभरात तेरा जणांना डिस्चार्ज चीनी वस्तूंवरील बहिष्काराच्या लढाईवर एस न्यूजचं विशेष वृत्त करवीर तालुक्यातील गणेशवाडी इथं पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांसह तीस जनावरांवर हल्ला ग्रामस्थांमध्ये घबराट जिल्ह्यात पावसाची उघड उघडचाप गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आणि कोल्हापुरातील ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आर व्ही भोसले यांचं वृद्धापकाळानं निधन राजकारणाची खबर बात समाजकारणाचा मागोवा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्यासोबत बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही तर दिवसभरात तेरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आजपर्यंत डिस्चार्ज दिलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या सहाशे एकोणतीस इतकी झाली आहे शनिवारी रात्री आठ ते आज रविवारी सकाळी दहा या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते आज प्राप्त एकशे सहा स्वॅब अहवालांपैकी एकशे पाच अहवाल निगेटिव्ह आले तर एक नमुना नाकारण्यात आला दिवसभरात एकही रुग्ण आढळून आला नाही त्यामुळं आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातशे वीस इतकी झाली आहे तर कोरोनामुक्त झाल्यानं आज तेरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आतापर्यंत जिल्ह्यातील डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या सहाशे एकोणतीस इतकी झाली आहे आठ रुग्ण यापूर्वीच मयत झाले असून सध्या त्र्याऐंशी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत सध्या चिनी वस्तूवरील बहिष्काराचा मुद्दा सर्वत्रच गाजतोय मात्र चिनी वस्तूवरील बहिष्काराची लढाई यशस्वी होणार काय असा सवालही आता उपस्थित होतोय कारण भारताच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या एकूण आयात आवश्यकतेपैकी साठ टक्के आयात चीनद्वारे पूर्ण होते आहे तर स्मार्टफोन उद्योगातही चीनचा मोठा वाटा आहे त्यामुळं चीनी वस्तूवरील बहिष्काराचा लढा यशस्वी होणार काय आयात बंदी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक बनणार काय यावर एस न्यूजचं हे विशेष वृत्त कोरोनाचं संकट जगावर लादून चीननं सर्वच देशांचा राग ओढवून घेतलाय यातून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात आहे यासाठी गल्लोगल्ली आणि तालीम संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे मात्र खरोखरच चीनी वस्तूंवरील बहिष्काराची लढाई यशस्वी होणार काय याचाही विचार करावा लागेल चीनी बहिष्काराची लढाई जिंकायची असेल तर भारताला तांत्रिकदृष्ट्या मोठी प्रगती साधावी लागणार आहे भारत हा चीनी मालाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे चीनच्या एकूण निर्यातीतील भारताचा वाटा केवळ दोन टक्केचा आहे यामुळे बहिष्काराची लढाई यशस्वी करायची असेल तर भारताला उत्पादन क्षेत्रात आघाडी घ्यावी लागेल असं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलंय कोणत्याही प्रकारचा बहिष्कार हा नव्या स्पर्धक व्यवस्थेमध्ये फार काय टिकू शकत नाही यासाठी आपण आपले तंत्र विकसित करणं चीनच्या वस्तूंना पर्यायी वस्तू तितक्या स्वस्त सोबत आणि चांगल्या निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे मोबाईल जर आपण विचारात घेतला तर त्र्याहत्तर टक्के बाजारपेठ चीनच्या वस्तूंनी व्यापलेली आहे आणि उरलेली जी बाजारपेठ आहे ती देखील विदेशी उत्पादकांनीच घेतलेली आहे याचा अर्थ देशांतर्गत बाजारपेठ मोबाईलची इतकी मोठी असून देखील भारतातील मोबाईल उत्पादक त्याला टिकेल अशा प्रकारची किंवा त्याला स्पर्धक ठरेल अशा प्रकारची वस्तू निर्माण करू शकले नाही भारतानं चीनच्या बरोबरीनं वस्तू उत्पादन केल्यास त्याचा चांगला फायदा होईल अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होईल मात्र बहिष्काराचा हा लढा यशस्वी होण्याची गरजही आर्थिक व्यवस्थापक डॉक्टर एम गुरव यांनी व्यक्त केली आहे चायनामधून ज्या वस्तू येतात या प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत खेळणी आहेत औषधं आहेत कृषी रिलेटेड वस्तू आहेत आणि या मोठ्या प्रमाणामध्ये कमी किमतीमध्ये येत असल्यामुळे भारतीय ग्राहक यांच्याकडे आकर्षला जातो अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या देशामध्ये दे इंडिजिनियस हा या वस्तू जर निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अशा परदेशी येणाऱ्या वस्तूवरती बंधनं घालणं आवश्यक आहे त्यांचा वापर टाळणं आवश्यक आहे त्यांचा वापर कमी करणं आवश्यक आहे औषधं बनवण्यासाठी चीनकडून सत्तर ते ऐंशी टक्के कच्चा माल चीनमधून येतो इलेक्ट्रॉनिक वस्तू स्मार्टफोन औद्योगिक माल वाहन सोलर सेल्स ट्युबरक्युलोसिस आणि कुष्ठरोगावरील औषधं प्रतिजैविक आदी चीनमधून आयात होतात आता स्वदेशी वस्तूचा वापर करायचा असेल तर भारतीय बाजारपेठामध्ये या वस्तूची उपलब्धता व्हायला हवी अशी मागणी व्यापारी वर्गातून व्यक्त होतीये देशामध्ये चीनमधून पाच लाख कोटीची आयात होती कॉर्पोरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सचा मानस आहे की ह्या येत्या वर्षभरात त्यातले एक लाख कोटी रुपयाची आयात कमी करायची आणि तो एक लाख कोटीचा उद्योग त्या एक लाटीचं उत्पादन हे भारतात कसं बनल आणि त्या उत्पादनामधून आपल्या जनतेला आपल्या व्यापाऱ्याला आपल्या उत्पादकाला फायदा कसा होईल हे बघायचं ठरलेलं आहे भारतातील औषध निर्मिती उद्योग चीनमधून होणाऱ्या आयातीवरच अवलंबून आहे त्यामुळं बहिष्काराची आवाहनं वरवर पाहता सोपी असली तरी भारतालाही मोठी तूट सहन करावी लागण्याची शक्यता आहे चीन हा भारताचा व्यापारी भागीदार आहे मात्र यामध्ये चीनचे पारडेच जड आहे कारण भारताची उत्पादन क्षमता ही अजूनही कमी आहे बाजारामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येतात त्यामध्ये अधिकाधिक साठ टक्के वाटा हा चीनचा आहे त्यामुळे चीनी मालावर जर बहिष्कार टाकायचं झालं जा तर भारताला मात्र आपली उत्पादन क्षमता वाढवावी लागणार आहे इकबाल करवीर तालुक्यातील गणेशवाडी इथं पिसाळलेल्या कुत्र्यानं गावातील आठ जणांसह तीन जनावरांचा चावा घेऊन उच्छाद मांडलाय कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करण्यात आलेत या घटनेनंतर गावात घबराट पसरली आहे आज सकाळी पिसाळलेल्या कुत्र्यानं आठ जणांवर हल्ला केला यामध्ये पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे या सर्वांवर शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले या कुत्र्यानं तीन जनावरांवरही हल्ला केलाय या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण आहे ग्रामस्थांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते शेतात पळून गेलं दरम्यान सरपंच दादासाहेब लाड तलाठी एन पी पाटील पोलीस पाटील धनश्री मेढे पंढरीनाथ ताशीलदार आरोग्यसेवक आनंदा बाटे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिबिले यांनी जखमींच्या घरी जाऊन भेट दिली पिसाळलेलं कुत्रं सापडलं नसल्यानं खबरदारी घेण्याचं आवाहन सरपंच दादासाहेब लाड यांनी केलंय गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे भारतीय बनावटीच्या पहिल्या रेडिओ दुर्बिणीचे जनक आणि ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ आर व्ही भोसले यांचं आज दुपारी वृद्धापकाळानं टाकाळ इथल्या निवासस्थानी निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते विद्यापीठाचं पन्हाळगडावर अवकाश संशोधन केंद्र सुरू करण्यात त्यांनी योगदान दिलं प्रयोगशाळा आणि वेधशाळाही त्यांनी सुरू केली अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव पंचगंगा प्रदूषण आणि रंकाळा संवर्धनासाठीही त्यांनी काम केलं होतं आज दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर आर व्ही भोसले यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी कोल्हापुरातील राहत्या घरी दुःखद निधन झालं त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय बस्तवडे या गावी बारा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर शाळेत नंतर प्रिंट शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये ते वास्तव्यास होते राजाराम महाविद्यालयातून ते एकोणीसशे पन्नासला बी एस सी झाले पुण्यामधील एस पी कॉलेजमध्ये एम एस सी केलं त्यानंतर अहमदाबाद येथील डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून रुजू झाले एकोणीसशे साठमध्ये त्यांनी पी एच डी संपादन केली त्यावेळी भारतातील पहिली रेडिओ टेलिस्कोपिक दुर्बीण तयार केली एकोणीसशे एकसष्टमध्ये ते कॅनडाला पुढील संशोधनासाठी गेले त्यानंतर अमेरिकेत नासासाठी व्हिजिटिंग रिसर्च असोसिएट म्हणून रुजू झाले त्यानंतर पुन्हा भारतात येऊन पंधरा वर्ष अहमदाबादमधील संशोधन क्षेत्रात कार्यरत राहिले यावेळी डॉ साराभाई डॉक्टर रामनाथन डॉक्टर अब्दुल कलाम अशा दिग्गज शास्त्रज्ञांचा त्यांना सहवास लाभला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली निवृत्तीनंतर कोल्हापुरात स्थायिक होऊन शिवाजी विद्यापीठात ऑनररी प्रोफेसर ऑफ स्पेस सायन्स म्हणून कार्यरत झाले पन्हाळ्यावर अवकाश निरीक्षण केंद्र आणि दुर्बीण प्रयोगशाळा वेधशाळा यांची निर्मिती केली दोन हजार चार साली कोल्हापूर भूषण तर दोन हजार सतरा साली डी वाय पाटील विद्यापीठाची डिलीट यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं बीडशेड इथल्या एका गॅरेजमधील कोरोनाबाधित बिल्डरच्या संपर्कात आलेल्या करवीर तालुक्यातील सावरवाडी इथल्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे या व्यक्तीच्या घरातील तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या बावीस जणांना तपासणी करण्यासाठी सी पी आरमध्ये पाठवण्यात आलंय करवीरच्या पश्चिम भागातील बीडशेड परिसरातील एका गॅरेजमधील चौघांना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी या गॅरेजमधील लोकांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली या तपासणीत सावरवाडी इथल्या बावन्न वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला हा व्यक्ती गॅरेजमधील वेल्डरच्या संपर्कात आला होता शनिवारी रात्री उशिरा या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आलं या व्यक्तीच्या घरातील लोकांसह त्याच्या संपर्कात आलेल्या बावीस जणांना तपासणीसाठी कोल्हापुरात पाठवण्यात आलंय दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं ग्रामपंचायतीच्या वतीनं खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेत बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा एस न्यूज राजकारणाची बात समाजकारणाचा मागोवा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्यासोबत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत त्यानुसार आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील विविध भागात नागरिकांची तपासणी करण्यात येते आहे या सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यात चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव नागरिकांची तपासणी करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणीस घरांचे सर्वेक्षण केलं आहे यामध्ये सहा लाख अठ्ठावीस हजार पाचशे बत्तीस नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार एकशे दोन घरांचं सर्वेक्षण करून सहा लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकसष्ट नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे सर्वेक्षणाचा चौथा टप्पा शनिवारी पूर्ण झाला यामध्ये बाजारगेट गेट शुक्रवारपेठ बुधवारपेठ तोरस्कर चौक पंचगंगा तालीम दुधाळी रंकाळा स्टँड परिसर इंगवले गल्ली नागाळा पार्क फुलेवाडी बोंद्रेनगर बलराम कॉलनी राजोपाध्याय नगर करना तली। एक एक करना तला या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली एक हजार एकशे ब्याण्णव घरांचे सर्वेक्षण करण्यात आलं असून यामध्ये चार हजार नऊशे अठ्ठ्याण्णव नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे इचलकरंजीतल्या श्रीपादनगर परिसरातील महिलेचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विक्रमनगर परिसरातील एका वृद्धाचा चिकनगुनियानं मृत्यू झालाय बाळासाहेब मस्कर असं त्यांचं नाव आहे विक्रमनगर परिसरातील वंदेमातरम क्रीडांगण भागात राहणाऱ्या बाळासाहेब मस्कर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही त्यानंतर त्यांनी शहरातील एका लॅबमध्ये चिकुनगुनिया आणि डेंगीच्या तपासणी केल्या त्यामध्ये त्यांना चिकुनगुनिया झाल्याचं चा स्पष्ट झालं सांगली सिव्हिलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री मस्कर यांचा मृत्यू झाला मस्कर हे रखवालदार म्हणून काम करत होते कोल्हापूर शहरातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये दारू आणि मटणाची पार्टी रंगल्याची माहिती समोर आली आहे पाण्याच्या बाटली बॉक्समधून दारूच्या बाटल्या क्वारंटाईन सेंटरवर आणल्या जात होत्या शनिवारी या बाटल्या त्या सेंटरच्या व्यवस्थापकानं हस्तगत केल्यात या प्रकरणाची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून कारवाईचे संकेतही दिले आहेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ज्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनची गरज आहे अशा नागरिकांना शहरातील जवळपास दहाहून अधिक इमारतींमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे काही धार्मिक संस्थांच्या इमारती शाळा वसतिगृहे सुद्धा क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आले आहेत मात्र शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या क्वारंटाईन सेंटरवर मटन आणि दारूसह पार्टी झाल्याचं समोर आलंय या इमारतीच्या बाजूने दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडला होता प्रशासनानं नेमलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानं या इमारतीच्या व्यवस्थापकानेच शनिवारी रात्री या सेंटरवर आलेल्या दारूच्या बाटल्या स्वतःच पुढाकार घेऊन हस्तगत केल्या या प्रकरणाची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून कारवाईचे संकेतही देण्यात आलेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत आज सहा टन कचरा आणि प्लास्टिक जमा झालं या मोहिमेचा एकोणसाठावा रविवार होता या मोहिमेत थीक ठिकठिकाणी औषध फवारणीबरोबरच वृक्षारोपणही करण्यात आलं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना सुरू आहेत त्यानुसार आज शहरातील नाले स्वच्छता आणि औषध फवारणी मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता अभियानामध्ये सहा टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला या अभियानामध्ये महापौर निलोफ राजरेकर माजी महापौर स्वाती येवलुजे सागर येवलुजे स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग घेतला आरोग्य विभागामार्फत कसबा बावड्यातील पोलीस लाईन परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच टँकरद्वारे परिसरात औषध फवारणी करण्यात आली छत्रपती शाहू उद्यान इथं स्वरा फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं रुईकर कॉलनी मैदान इथंही देशी झाडांचं वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेकडून वृक्षारोपण करण्यात आलं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या के केली आहे तो चौतीस वर्षांचा होता छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत करत त्याने करिअरला सुरुवात केली होती दोन हजार तेरामध्ये काई पोचे या चित्रपटातून त्याला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही बिहारमधील पाटणा इथं जन्मलेल्या सुशांतचा छोट्या पडद्यापासून सुरू झालेला प्रवास अगदी हेवा वाटणारा होता सुशांतनं किस देश मे मेरा दिल मालिकेत पहिल्यांदा काम केलं मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली त्यानंतर त्यानं बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली कायपो चे हा सुशांतचा पहिला चित्रपट होता या चित्रपटातील अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं शुद्ध देसी रोमांस डिटेक्टिव्ह बोमकेश बक्षी केदारनाथ छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये त्यानं दमदार भूमिका साकारल्या मात्र त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे झाली हा सुशांतच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्यानं शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता अशी चर्चा आहे मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत मात्र सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्तानं संपूर्ण कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कोल्हापूर शहरातून बाहेर पडणाऱ्या रंकाळा मुख्य रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केलंय त्यामुळं या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे कोल्हापूर शहरातून तळकोकणात जाण्यासाठी रंकाळा टॉवर ते गगनबावडा या मार्गाचा वापर केला जातो दिवसभरात या मार्गावरून हजारो दुचाकी चारचाकी वाहनांची ये रंकाळा चौपाटी परिसरात दररोज हजारो लोक फिरायला येत असतात कोल्हापुरात येणारे पर्यटकही रंकाळा तलाव पाहायला इथं येत असतात मात्र लॉकडाऊनमुळे दुकानं बंद असल्यानं अनेक विक्रेत्यांनी आपले स्टॉल्स रंकाळा रस्त्यावरच मांडलेत फळे कपडे आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स मांडून या विक्रेत्यांनी वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेनं याबाबत कारवाई करण्याची गरज आहे राजमाता जिजाऊ यांचा आज तिथीनुसार तीनशे शेहेचाळीसावा स्मृती दिन यानिमित्त यूथ सोशल पॉवर ग्रुपच्या वतीनं राजमाता गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचं बाळकडू देऊन आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात राजमाता जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा होता अशा थोर राजमाता जिजाऊ यांचा आज तीनशे सेहेचाळीसावा स्मृती दिन यानिमित्त युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वतीनं आज राजमाता हायस्कूलच्या पटांगणात राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा दिल्या या प्रसंगी ओंकार शिंदे किसन खंदारे रिजवान फकीर जयराज ओतारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉक्टर आरती घोरपडे यांची नियुक्ती झाली आहे अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांनी जळगाव शासकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून हजर झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी डॉ आरती घोरपडे यांनी सूत्र स्वीकारली आहेत कोल्हापुरातील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांनी जळगाव इथल्या शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारला यामुळे कोल्हापूरच्या शासकीय महाविद्यालयात कोण येणार याबाबत उत्सुकता होती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्याकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतर डॉक्टर आरती घोरपडे यांनी राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून सूत्र स्वीकारली आहेत त्यामुळे ज्या कोल्हापूरचे असून त्यांनी यापूर्वी मुंबई आणि कोल्हापुरात सेवा केली आहे कोल्हापूर कोरोनामुक्त होण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असा आवाहन अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एस न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले आहे अधिष्ठाता म्हणून छत्रपती प्रवीणराजे रुग्णालयाचा अधिकार घेतलेला आहे कार्यभार घेतलेला आहे आज आजच्या स्थितीमध्ये आपल्या कोरोनामुक्तीकडे आपली वाटचाल सुरू आहे आणि रुग्णांचा प्रतिसादही चांगला आहे आम्ही जर कोमॉर्बिडिटी असेल तर त्याच्यावरही अधिक लक्ष केंद्रित करतो म्हणजे कोमॉर्बिडिटी म्हणजे पेशंटला ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब इत्यादी काही त्रास असेल तर त्याची आम्ही ट्रीटमेंट करून ते पहिले कंट्रोलमध्ये आणतो आणि मग त्या असं केल्यानंतर करोनाचा जो उपचार असतो तो जास्त सक्सेस रेट आम्हाला मिळतो त्यामुळे कोमॉर्बिडिटीकडे आम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे आणि रुग्ण कसे गंभीर स्थितीकडे जाणार नाहीत याची आम्ही पहिल्यापासूनच दक्षता घेतो आणि आजपर्यंत सी बी आय हॉस्पिटलमध्ये आम्ही तीनशे चोवीस रुग्ण तपासले ट्रीटमेंट दिली आणि त्यापैकी दोनशे चोपन्न रुग्णांना आम्ही डिस्चार्ज दिला म्हणजे आमचा डिस्चार्ज रेट अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणचाळीस टक्के इतका आहे आणि प्रशासनानं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या लोकांनी अगदी व्यवस्थित पाळल्या दर दो दोन तासांनी हँड सॅनिटायझेशन सोशल डिस्टन्सिंग अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाच्या वतीनं शिए इथल्या करुणालय बालगृहात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी युवाध्यक्ष तुकाराम लाखे राहुल पिंगळे सुरज निकम प्रभू कांबळे चंद्रकांत लाखे सुरेश लाखे वैभव जाधव अवदेश करंबे आदी उपस्थित होते बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा एस न्यूज राजकारणाची बात समाजकारणाचा मागोबा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत घडलंय तेच दाखवणार घटनेमागची सत्यता शोधणार न्याय बातमीला नऊच बातमीपत्र एस न्यूज बात कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता कंटेनमेंट झोन वगळता महसुली उत्पन्न देणाऱ्या जिल्ह्याच्या ग्रामीण मार्गावर सोमवारपासून पन्नास एस टी बसेस धावणार आहेत एस टीमध्ये केवळ बावीस प्रवाशांना बसण्याची मुभा असणार आहे प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर वापर करावा लागणार आहे प्रवाशांना प्रतिसाद पाहून अन्य मार्गावर अशी सेवा सुरू केली जाणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचवीस मार्चपासून राज्यभरात एसटी सेवा वाहतूक बंद करण्यात आली काही दिवसांपूर्वी परराज्यात जाणाऱ्या मजुरांना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यासह सो काही त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी एसटी सेवा सुरू करण्यात आली होती त्यानंतर बावीस पासून कोल्हापूर विभागानं जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरू केली मात्र याला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र आता हळूहळू प्रवासी एसटीकडे वळू लागलेत लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरातील बहुतांश व्यवहार आता पूर्वपदावर येत आहेत त्यामुळे महसुली उत्पन्न मिळणाऱ्या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातल्या मार्गावर एसटीची सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे त्यानुसार सोमवारपासून अशा मार्गावर पन्नास एसटी धावणार आहेत गाडीत बावीस प्रवासी आणि त्यांनी मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे प्रवाशांची संख्या विचारात घेऊनच या गाड्या सोडल्या जाणार आहेत प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं जाणार असल्याचं विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी सांगितलं अनला दोन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागातर्फे कोल्हापूर विभागातील बारागारामार्फत सोमवारपासून पन्नास ते साठ गाड्यांचं आणखीन वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं असून त्याप्रमाणे आम्ही वाहतूक सुरू करत आहोत तरी त्याकरता सर्व प्रवाशांनी त्याच्या प्रवाशा अखिल भारतीय मारवाडी युवा मंचच्या इचलकरंजी शाखेच्या वतीनं आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरात एकशे चाळीस दात्यांनी रक्तदान केलं कोरोना आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून जिमनॅशियम योग भवन इथं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरात एकशे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी आमदार प्रकाश आवाडे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे नगरसेवक राजू बोंद्रे दीपक सुर्वे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती यावेळी लॉकडाऊन काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती त्यात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं याप्रसंगी अध्यक्ष राजतिलक लाहोटी सचिव रमेश पारेख कोषाध्यक्ष संतोष बजाज प्रांतीय अध्यक्ष रामकिशोर वर्मा चंद्रप्रकाश छाजेड ओमप्रकाश पाटणी रामदेव राठी शशांक सोमाणी आदी उपस्थित होते कागल तालुक्यातील सुळकुड इथल्या दूध गंगा नदीवरील नव्या पुलाचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत नुकताच त्याचा लोकार्पण सोहळा झाला हा नवा पूल एकशे वीस मीटर लांबी आणि पंचवीस फूट रुंदीचा आहे सहा कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आलाय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत पुलाचा लोकार्पण सोहळा झाला यावेळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम एस कुलकर्णी उपअभियंता यू डी कोकणे कनिष्ठ अभियंता जे बी गायकवाड आणि कराडच्या सागर कन्स्ट्रक्शनचे उमेश पंचारिया यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने सरपंच जयश्री पाटील पोवाडे ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या निखिल चौगले याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून तीन लाखांचा गुटखा आणि एक चार चाकी वाहन असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले हेड कॉन्स्टेबल श्रीकांत मोहिते विजय कारंडे संजय पडवळ नरसिंग कांबळे आणि सहकार्याने ही कारवाई केली आहे कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा शिवाजी पेठेतील शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे पे करण्यात आला यावेळी बालछमूच्या पथकानं सादर केलेल्या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकानं उपस्थितांची मनं जिंकली शिरगाव पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस साहे पोली निरीक्षक सुशांत चव्हाण आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे गोपनीय हवालदार सुहास पोवार यांचा शिवशक्ती प्रतिष्ठानचे धनंजय नामजोशी आणि ॲडव्होकेट धनंजय बोरगावकर यांच्या हस्ते प्रतिमा आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बालचमुंनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी लहान मुलांनी मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडत मर्दानी खेळाद्वारे शिवछत्रपतींचा वारसा जपण्याचं काम केल्याचं सांगितलं या प्रसंगी प्रशिक्षक विरेश आयरेकर निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गणपत पाटील संताजी चव्हाण राजेश सावंत प्रकाश खेबुडकर दीपक चव्हाण सनी दिंडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला कोल्हापूर जिल्हा वाहतूक सेनेच्या वतीनं शिवाजी चौक इथं अन्नधान्य साहित्याचं वाटप करण्यात आलं तर इचलकरंजीत मोहन मालवणकर युवा शक्तीच्या वतीनं डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्हा वाहतूक सेनेच्या वतीनं आज शिवाजी चौक इथं महापौर निलोफर राजरेकर यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य आणि विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी उपमहापौर संजय मोहिते स्थायी समिती सभापती संदीप कवाळे वाहतूक सेनेचे राजू जाधव बबन सावरे विजय करसगार रत्नदीप चोपडे पारुताई शहा राज मकानदार राजू बागवान किरण पोतदार अण्णा तिळवे अजित चौगले बापू चव्हाण रंजना खडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान इचलकरंजीत मोहन मालवणकर युवा शक्तीच्या वतीनं डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर स्वप्नील जाधव डॉक्टर प्रियांका जाधव डॉक्टर नरंदे यांनीही तपासणी केली यावेळी सर्व नागरिकांना मोफत औषधं देण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम घेण्यात आल्याचं मोहन मालवणकर यांनी सांगितलं या प्रसंगी कामगार नेते राजेंद्र निकम सुनील हजारे मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा सिंधुदाई शिंदे श्वेता मालवणकर सोनाली आडेकर युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यात आज पावसाची उघड झाप राहिली गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक पावसाची नोंद मावडा तालुक्यात झाली आहे राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी पावसाची मात्र उघड झाप सुरू आहे शहरालगतच्या तालुक्यामध्येही आज पावसाची दिवसभर उघडझाप सुरू होती आज दुपारनंतर शहरात पावसानं उघडीप दिली होती गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गगनबावडा तालुक्यात चौतीस मिलीमीटर पाऊस पडलाय हातकणंगले तालुक्यात तीन मिलीमीटर शिरोळ तालुक्यात एक मिलीमीटर पन्हाळा तालुक्यात दहा मिलीमीटर शाहूवाडीमध्ये दहा मिलीमीटर आणि राधानगरी तालुक्यात बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज जागतिक रक्तदाता दिवस रक्तदात्यांचं आभार मानण्यासाठी त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभर हा दिवस रक्तदाता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो कोल्हापुरात अनेक रक्तपेढ्यांमार्फत हा दिवस साजरा करण्यात आला मात्र कोरोना संकटामुळे हा दिवस साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आज जागतिक रक्तदाता दिवस एकोणीसशे एक साली डॉक्टर कार्ल लँडस्टिनर यांनी सर्वात प्रथम मानवाच्या तीन रक्तगटांचा शोध लावला त्यांचा जन्म चौदा जून अठराशे अडुसष्ट म्हणजेच आजच्याच दिवशी ऑस्ट्रियामध्ये झाला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर रक्तदाता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आज कोल्हापुरातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये दे देखील हा दिवस उत्साहानं साजरा करण्यात आला मात्र कोरोना संकटानं मात्र कोरोना संकटानं साध्या पद्धतीनं हा दिवस साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात एकूण बारा रक्तपेढ्या असून त्याच्या माध्यमातून दिवसातून जवळपास दोनशे ते दोनशे बॅगा रक्तसंकलन करण्यात येतं दिवसभरात दीडशे ते पावणे दोनशे रक्तबॅगांची गरज भासत असते कोरोनाच्या संकटामुळे काही काळ कमी रक्तसंकलन झाल्यानं रक्ताचा तुटवडा जाणवत होता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं होतं त्यानंतर राज्यभर विविध पक्षांनी संघटनांनी रक्तदान शिबिरांचं आयोजन करून हा तुटवडा भरून काढला कोल्हापूरनं नेहमीच प्रत्येक गोष्टीत आदर्श घालून दिलाय मग या गोष्टीत तरी कसे मागे राहतील कोल्हापुरातील निवृत्त विक्रीकर निरीक्षक राजेंद्र सबनीस यांनी त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत एकशे एक, एक वेळा रक्तदान करून नव्या पिढीसाठी आदर्श घालून दिला आहे या दिवसाला अत्यंत महत्व आहे समाजामध्ये एखाद्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा आजारी पडते आणि त्याला रक्ताची गरज असते अशा वेळेला ते रक्त वेळेत मिळालं नाही तर त्या त्याचा मृत्यू होऊ शकतो अशा वेळी रक्तदानाचं रक्तदानाचं महत्व आपल्याला कळतं आज अखेर मी एकशे एक, एक वेळा रक्तदानाचा रक्तदानशी के पूर्ण केलेला आहे कुटुंबाची रक्ताची गरज वाचल्यास त्या कुटुंबाला आपल्या त्या रक्ताचा फार मोठा आधार त्या घरातील व्यक्ती वाचवण्यासाठी होतो त्यामुळे या मी या मुलाखतीत असे तरुणांना असे सांगेन की आपण दरवर्षी रक्तदान रक्तदान करत चला ज्यामुळे समाजातील गरजू व्यक्तीला योग्य वेळेत रक्त मिळू शकेल आणि त्यांचा प्राण वाचेल रक्तदाता दिनाचा उचित साधून तरुणांनी देखील उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत रक्तदान केलं मी शिवनेरी मित्र मंडळ शाहूबीर चौथी मेतून बोलतोय आज रक्तदाता दिवस असल्यामुळे आज आमच्या मंडळातल्या सर्व सदस्यांनी रक्तदान शिबिराला शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे आज देशामध्ये कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा तो खूप आहे तरी माझी या मंडळातर्फे विनंती आहे की सर्व लोकांनी रक्तदान करून ह्या रक्तदान दिवसामध्ये सर्व लोकांनी सहकार्य व्हावे अठरा ते साठ वयोगटातील पंचेचाळीस किलो वजनावरील आणि ज्यांचा हिमोग्लोबिन कमीत कमी बारा पूर्णांक पाच आहे असा कोणताही पुरुष अथवा स्त्री रक्तदान करू शकते कोरोनाच्या काळात कमी आलेला रक्तसाठा सध्या पूर्ववत आणि पुरेसा झाला आहे ज्यांना रक्तदान करायचं आहे अशा इच्छुक रक्तदात्यांनी नोंदणी करून रक्तदान करावं यासाठी शासनाकडून देखील देण्यात आलं आहे मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे आपली मागणी खूप कमी होती रक्ताची पण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा ती वाढली आणि आपण आवाहन केलं होतं रक्तदात्यांना की सर्वांनी पुढे यावं रक्तदान करावं कारण त्या पद्धतीने ती मागणी वाढली होती आणि रक्तदान असंख्य प्रमाणात केलं गेलं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुबलक साठा निर्माण झाला आहे आणि हे मला अत्यंत अभिमानानं सांगावं असं वाटतंय पुढेही आपल्याला आपलं रक्तदानाची आवश्यकता भासणार आहे कुटुंबातल्या प्रत्येकानं रक्तदान करणं आवश्यक आहे अनेकांचे प्राण ते वाचवू शकतं तर मी प्रशासनानं सादर केलेली एक लिंक आहे डब्ल्यू 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 डॉट कलेक्टर कोल्हापूर कलेक्टर डॉट कॉम स्लॅश ब्लड डोनेशन स्लॅश या लिंकवर रक्तदात्यांनी नोंदणी करा जेणेकरून ज्या वेळेला ज्या रक्तगटाची गरज भासेल त्यावेळेला आम्ही तुम्हाला नक्की बोलू या रक्तदान करा आणि सामाजिक बांधिलकी जपा बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही तर दिवसभरात तेरा जणांना डिस्चार्ज चीनी वस्तूंवरील बहिष्काराच्या लढाईवर एसन्यूजचं विशेष वृत्त करवीर तालुक्यातील गणेशवाडी इथं पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांसह तीस जनावरांवर हल्ला ग्रामस्थांमध्ये घबराट जिल्ह्यात पावसाची उघडचाप गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आणि कोल्हापुरातील ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आर व्ही भोसले यांचं वृद्धापकाळानं निधन बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार